पोलीस स्टेशन हाय हाय पोलीस स्टेशन मुर्दाबाद असे म्हणत धरणगाव शहरातील पारधीवाड्यातील नागरिकांनी पोलीस स्थानकात गुरुवार रोजी मध्यरात्री पारधीवाड्यातील दारूबंदीसाठी आंदोलन केले होते। मध्यरात्री 12 ते 2 वाजेच्या सुमारास नागरिकांनी पोलीस स्थानकावर धडक देत राडा केला होता। नागरिकांनी पोलीस निरीक्षक आल्याशिवाय व ठोस कारवाईशिवाय आंदोलनातून हटणार नाही असे म्हणत अक्षरशः परिसर दणाणून सोडत पोलीस स्थानकासमोरील रस्त्यावर रास्ता रोको केला होता। पोलीस कर्मचाऱ्यांनी परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला मात्र शक्य न झाल्याने अखेर पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांना बोलवण्यात आलं होतं। शेळके यांनी आंदोलकांना शांत करीत कारवाईचे आश्वासन दिले होते। पुन्हा दुसऱ्या दिवशी शुक्रवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास आंदोलनकर्त्या नागरिकांनी पोलीस स्थानक गाठत दुपटीच्या संख्येने पोलीस स्थानकावर पुन्हा धडक देऊन कारवाईच्या मागणीचं निवेदन दिलं। यावेळी देखील मोठ्या प्रमाणात संख्या जमल्याने पोलीस स्थानकाबाहेर मोठा समूह जमा झाला होता। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे यांनी आंदोलकांच्या भावना समजून घेत निवेदन स्वीकारलं। परंतु याच दरम्यान आंदोलनकर्त्या नागरिकांवर पोलीस स्थानकात आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी रात्री 9:50 सुमारास आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला। फिर्याद देत म्हटल्यानुसार जमावाने पोलीस स्थानकावर येऊन फिर्याद नोंदवण्याचं काम सुरू असताना जमावातील काहींनी जमावाला चिथावणी देत रास्ता रोको केला। तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने साथरोग प्रतिबंधक कायद्याचं उल्लंघन केलं म्हणून आंदोलनकर्त्या काही नागरिकांवर विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान न्यायाच्या मागणीसाठी आलेल्या नागरिकांवरच गुन्हा दाखल झाल्याने उलटा चोर कोतवाल को डाटे अशी परिस्थिती निर्माण झाल्याचं मत गावातील सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केलं आहे। दुसरी बाई पैसे घेता पैसे घ्यायला येते।